उस्मानाबादनगरचे खासदार सुजय विखे पाटील हे आता वेगळ्याच विषयावरून चर्चेत आले. त्यांनी लोकप्रतिनिधींसमोर आदर्श निर्माण केलाय. खासदार विखे पाटील दिल्लीला जाण्यासाठी मुंबईत विमानतळावर निघाले होते. रस्त्यात एका ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याची गाडी बंद पडली होती. रात्रीची वेळ असल्यानं मदतीला कोणीही नव्हतं. ते दोघेच प्रयत्न करत असले तरी त्यांना शक्य होत नव्हतं. मात्र त्याचवेळी खासदार विखे पाटील हे तिथून जात असताना त्यांनी हे सर्व पाहिलं आणि आपलं वाहन थांबवलं. त्यांच्या सोबतही मोजके सहकारी होते, त्यामुळे ते स्वतः खाली उतरले आणि या ज्येष्ठ नागरिकांच्या गाडीला धक्का मारून त्यांची मदत केली. मुंबईत रात्रीच्या वेळी प्रवास करताना अडचणीत आलेल्या ज्येष्ठ नागरिकाच्या गाडीला खासदार सुजय विखे हे धक्का मारताना दिसले. कल्याणमधील केतन भोई या अभियंत्यानं ही दृश्य टिपून सोशल मीडियात पोस्ट केली आहे. भोई यांनी पोस्ट मध्ये लिहिलंय की आज ऑफिस संपल्यानंतर घरी जात असताना अंधेरी येथे तीन लोक एका गाडीला धक्का देताना दिसले, त्यामुळे मी कुतूहलानं पाहत होतो. तेवढ्यात लक्षात आलं की यात मध्यभागी तर नगरचे खासदार सुजय विखे पाटील आहे, त्यामुळे पटकन फोटो काढण्याचा प्रयत्न केला. तर कुठलाही बळीजाव न करता अहमदनगरच्या बाहेर स्वतः रस्त्यावर उतरून एका अनोळखी व्यक्तीला मदत करणारे नगरचे खासदार सुजय विखे यांनी मात्र यातून लोकप्रतिनिधींसमोर आदर्श निर्माण केलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24.